इथे एक पाहिली पीठ घेतलेलं आहे. समजा ग्लासच्या हिशोबाने एक ग्लास ज्वारीचं पीठ, त्यापेक्षा अर्ध बाजरीचं पीठ आणि त्यापेक्षा अर्ध नाचणीचं पीठ. आणि या मिश्रणाला, या पिठाला मी साधारण 2 ग्लास पाणी उकळून घेत आहे. आता पाणी उकळलेलं आहे. आता हे उकळतं पाणी आपण आपल्या पिठामध्ये टाकून घेऊ. तर तुम्ही पाहू शकता हे असंच उकळतं पाणी टाकायचं आहे. पाणी खूप गरम आहे त्यामुळे तुम्ही हाताने करू शकत नाही, तर चम्मच किंवा सराटाच्या सहाय्याने तुम्ही त्याला मिक्स करून घ्यायचं. तर तुम्ही बघा इथे पूर्ण 2 ग्लास पाणी लागलेलं आहे आणि 2 ग्लास पाणी टाकून मिश्रण असंच हळूहळू पूर्ण मिक्स करून घ्यायचं. हे सगळं आता मिश्रण एका साईडला करून घ्यायचं अशा प्रकारे. गरम गरम ते दाबून ठेवायचं, त्यामुळे शेवटच्या भाकरीपर्यंत ते गरम असते आणि व्यवस्थित भाकरी बनते. मिश्रण करताना त्या मिश्रणाचा आपला साधा गोळा बनवायला पाहिजे. म्हणजे असा गोळा बनला की समजून जायचं तुमचं मिश्रण. तर असं साईडनी मिश्रण घ्यायचं, त्याला व्यवस्थित मळायचं. असं थोडा थोडा पाण्याचा हात घ्यायचा, पाणी घ्यायचं आणि व्यवस्थित गोळा बनला पाहिजे असं त्याला मळायचं. भाकरी सोबत वांग्याचं भरीत मला फार आवडते आणि इथे पूर्ण भाकरी आणि वांग्याचं भरीत माझी आईच करत आहे. भाकरीचा गोळा बनलेला आहे एकदम सॉफ्ट. त्याची काठ व्यवस्थित तुम्ही असं गोल असं करून घ्यायचं. हवा तर पाण्याचा हातही घ्यायचा. अशा प्रकारे ही भाकरी बनून अगदी तयार आहे. तिला आपण गरम तव्यावर टाकून घेऊ. टाकूया अगोदर शेकून घ्यायची. छान गॅसची फ्लेम तुम्ही थोडी हाय करू शकता. आता दुसरी भाकर बनवत आपण. दुसरा गोळा तयार. बघा आपली अशी भाकर खालून व्यवस्थित झाली. तिला पलटवून घ्यायची. बघा अशा प्रकारे एकदम प्लेन आणि एकदम सॉफ्ट असा गोळा झालेला आहे. गॅसची फ्लेम हाय करायची. गॅस चुकली हाय करायची आणि भाकर ही हळूहळू शेकून घ्यायची. आपण भाकर दोन्ही बाजूनी गॅसवर व्यवस्थित शेकून घेतली आहे, शिजवून घेतली आहे आणि आपली पहिली भाकर रेडी आहे. अशा प्रकारे आपण पूर्ण भाकरी बनवून घेऊ. भाकर बनवण्याची पद्धत अशीच आहे आणि जर ती चुलीवर शिजवल्या गेली तर त्याची चव अजून भारी लागते. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खास म्हणजे आमच्या नागपूरमध्ये झुणका भाकर एकदम फेमस आहे. आईच्या हातची भाकर म्हणजे एकदम भारी. थँक्यू आई मला इतक्या छान भाकरी करून दिल्याबद्दल. भाकरी इज रेडी. वांग्याचं भरीतही झालेलं आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. लाईक सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.